मूर्तिजापूर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक 2 एप्रिल 2022 रोजी रात्री 8 ते 8:30 वाजताच्या सुमारास आकाशात अचानक दिसलेल्या दृश्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हवामान तज्ज्ञ यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आकाशात फिरत असलेले 1/2 किलोमीटर ते काही किलोमीटर आकारचे खगोलीय पिंड अचानक पृथ्वीच्या कक्षेत ओढले जातात आणि पृथ्वीच्या वातावरणासोबत होणाऱ्या घर्षणाने जळायला लागतात. बहुतांश वेळा हे पिंड किंवा उल्का हवेतच जळून नष्ट होतात, परंतु क्वचित वेळी यातील न जळलेला 1-2 किलो वजनचा तुकडा जमिनीवर पडू शकतो. मोठ्या आकाराचे उल्का पडल्यामुळे प्राचीन काळात डायनासोर नष्ट झाले होते. उल्कापात हा बहुधा काही सेकंद होतो, परंतु उल्का पडायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे आज बघायला मिळालेला उल्कापात नसून कदाचित एखाद्या अवकाश येण्याचे अंतराळ प्रयोगशाळेचे अवशेष किंवा उपग्रहाचे अवशेष सुद्धा असू शकतात. नक्की काय सांगता येत नाही. कॅमेरामॅन संदर्भ डोगरेचा विदर्भ ब्युरोची प्रतीक कुरेकर, CN न्यूज अकोला. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.